शिवसेना किती जागा? नाही, हा सगळा विषय संपूर्णपणे शिंदे साहेबांच्या हातातीचा आहे. त्या वरिष्ठ स्तरावर ज्या बैठका होतात त्याची माहिती आम्ही कळते, परंतु ती काही माहिती आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्यामुळे काही मी त्याच्यावर भाष्य करणार. अधिवेशनात जो प्रकार झाला आमदारांची मुळात त्याच्यावरती मी तिथेच अहवाल दिलेला आहे. तुम्हाला माहिती अहवाल जाहीर पण केला मी, आणि त्या अहवालामध्ये हे सांगितलं की जी काही पोलीस विभागाकडून माहिती घेतलेली होती त्याच्यामध्ये एक दिसतंय की आमचं ते 8 आणि 9 क्रमांकाचं जे गेट आहे त्या गेटच्या जवळ ते फक्त त्यांचं पूर्वे सन्माननीय आमदार आणि आमदार मंत्री मोदी दादा भुसे यांची चर्चा झाली होती. पूर्ण आवाज मोठा वाढला होता विशेषतः एखाद्याचा. त्याच्या पलीकडे काही वेगळ्या प्रकारचं जसे बातमी आली की हातापाई झाली, मारामारी झाली, असं काहीच घटना घडली नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आमचे बाकीचे पण सेवक असतात की ज्यांनी बघितलं असतं तर लगेच रिपोर्ट केलं असतं. मला कल्पना असेल पण महाराष्ट्राला माहिती व्हावं म्हणून मुद्दाम सांगते, आमच्याकडे जे निळ्या वेशातले जे तिथले सेवक दिसतात तर ते सर्व मार्शल्स आहेत, ते सर्व पोलीस आहेत. त्यामुळे अशी मारामारी असती तर त्यांनी सोडवली दिसली असती. आणि पांढऱ्या वेशातले जे असतात ते सेवक आहेत, त्यातल्या सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त होमगार्ड आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कुठेही कायदा सुव्यवस्थेचा भंग झालेला नाही. मी स्वतः माझं व्यवस्थित लक्ष होतं आणि मी सभागृहात पण त्याची माहिती दिलेली आहे. थोडस अतिरंजित माहिती आली असं मला वाटतं, पण नंतर तुम्ही सगळीकडे माहिती दाखवली की दादा भुसे आणखीन थोरवे हे दोघेही शिंदे साहेबांबरोबर हसत हसत निघून गेले, ती तुमचीच बातमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक ते छोटस एक काहीतरी बारीक सारीक मतभेद होते, त्याला एवढं गांभीर्य आणि वातावरण निर्मित करण्यासारखं काही नाही आहे की लगेच अमुक झालं तमुक झालं वगैरे सगळं. काही काही लोकांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी राजकारणामध्ये काही वेळेला होतात दबाव वगैरे असतात, पण त्यामध्ये अशा प्रकारांनी विधिमंडळाचं सामर्थ्य आणि विधिमंडळाचं पावित्र्य हे कायम राखलं जातं. या नवरोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं, मात्र राजकीय वर्तुळातून टीका झाल्यानंतर शरद पवारांचं नाव त्या ठिकाणी ऍड करण्यात आलं. कुठेतरी याच्याकडून राजकीय द्वेष दिसून येतोय का? शासनाचं धोरण असताना 2015 जीआरनुसार स्थानिक जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचं नाव त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकलं जावं असताना कुठेतरी राज्यकर्त्यांकडून असा द्वेषीपणा होतोय का? तुम्हाला काय वाटतं? मुळात असं आहे की शरद पवार साहेबांच्या जेव्हा ते मंत्री होते त्यावेळेला जिल्हा परिषदेत आमचा गटनेते होते रमेश कोंडे, आणि फ्लाय याच्यामध्ये विमानतळाच्या कार्यक्रमात त्यांनी खासदारांची नावं टाकली नाही म्हणजे अथॉरिटीने, म्हणून कोंडेनी फार मोठं आंदोलन केलेलं. मला आठवत असेल काय मुद्दा माझा याच्यात एवढा आहे की प्रोटोकॉल ठरलेले आहेत आणि मी जे काही वाचलं वर्तमानपत्रामध्ये आता ते काही मी अधिकाऱ्यांना विचारलं नाही, त्याच्यानुसार स्वतः पवार साहेबांनी अनेक कार्यक्रमात माझी नावं घालून असं सांगितलं होतं असं मी वाचलं नाही. असं तर त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या पण मी काय असं त्यांना डायरेक्ट विचारलं नाही, आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव काही कार्यक्रमात नसायचं. आता बारामतीत कार्यक्रम म्हटल्यावरती प्रशासनाने त्यांना विचारायला हवं होतं, किंवा विद्या प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम घेतला तर इच्छा परवानगी प्रशासनाने घेतली होती की नाही मला माहीत नाही आहे, हे सुद्धा काम आहे. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात कार्यक्रम झाला असेल आणि त्यांनी रिसर परवानगी घेऊन केलं असेल तर चांगलं आहे, पण तसं जर का केलं नसेल तर थोडं अधिकाऱ्यांनी पण बघायला पाहिजे की सगळी आपल्या घरची जमीन नाही आहे. मुळामध्ये असं आहे की त्यांचे जोपर्यंत राजकारणामध्ये उमेदवारी जाहीर होत नाही, एबी फॉर्म येत नाही, आणि एबी फॉर्म आल्यावर सुद्धा दुसऱ्यालाच एबी फॉर्म दिले गेले असंही आपण इतर मतदारसंघात झालेलं पाहिले, तर त्यामुळे प्रत्यक्षात फॉर्म भरून जेव्हा लढत होईल त्याच्यानंतर भाष्य करणं उचित होईल असं मला वाटतं. त्याच्या आधी ते जरा घाई केल्यासारखे होते आहे. सुनेत्रा पवारांचे दौरे वाढलेले आहेत, त्यांच्या मनात काय मला सांगता येणार नाही त्या आजीदादांच्या मनात काय आहे ते, पण सुनेत्राताई एक अत्यंत कर्तृत्ववान महिला आहेत. अनेक वर्षापासून ते पुणे विद्यापीठावर आहेत, तुम्हाला कल्पना आहे की नाही माहीत नाही मला, अनेक पुणे विद्यापीठाच्या कार्यक्रमात त्या मला भेटतात. त्याच्यानंतर मुंबईत सुद्धा उत्तर मुंबईत मी पाहिलेले येणाऱ्या घरी लोकांशी ज्या प्रकारनी त्या सगळ्यांशी मिळून मिसळून घेतात आणि ज्या प्रकारचा गोतावळा त्यांनी सगळा सांभाळलेला आहे तो पाहिला तर त्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामाची तयारी आहे. त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाष्य करणं कोणी उभं राहावं की नाही ह्या लोकशाहीमध्ये जातीचा प्रश्न आहे आणि तो त्यांच्या कुटुंबातला प्रश्न आहे. आज जो चर्चेला जातोय यामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यामध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी फायनल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये हर्षवर्धन पाटलांनी
एकंदरीत आम्ही विधानसभेचं आमचं ठरल्याशिवाय आम्ही लोकसभेला त्यांना मदत करणार नाही अशी भूमिका मांडली. आज तुमचे शिवसेनेचे नेते देखील विजय शिवतारे यांनी देखील अशीच भूमिका मांडली, जर आम्हाला माहितीमधून विधानसभेला मदत होणार असेल तर आम्ही अजित पवारांना लोकसभेला मदत करू, असं आज त्यांनी स्टेटमेंट केले विजय शिवतारे. तुम्ही काय सांगा? मी त्यांच्यावर काही भाष्य करणार नाही, परंतु मला एवढं नक्की वाटतं की महायुतीचे नेते ज्या जागा ज्याला देतील ज्या पक्षाला त्या ठिकाणच्या पक्षाच्या भूमिकेचं पालन करणं हे प्रत्येकाचं काम असतं. आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की सर्व निवडणुकांच्या मध्ये जेव्हा युती असते त्याला आम्ही व्यवस्थित काम केलेलंच आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मात्र शिवसेनेची कोणालाच आठवण येत नाही, त्यामुळे मग तिथे स्वतःच्या ताकदीवर निवडून या. तर आता या अनुभवातून आमचे स्थानिक कार्यकर्ते परिपक्व झालेले आहेत, त्यामुळे आम्ही योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला घेऊ. आता लोकसभेला तरी महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आणि नंतर शिंदेसाहेब ज्या प्रकारे निर्णय घेतील त्याला सगळे शिवसैनिक बांधील असतील असं मला इथे सांगावं वाटतं. पवार कुटुंबात आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की आजचा मेळावा हा रेकॉर्ड ब्रेक झाला, या संदर्भात रेकॉर्ड ब्रेक आमच्याच मुळे आमचा रेकॉर्ड ब्रेक होत आहे. नागपूरचं रेकॉर्ड ब्रेक बारामतीत झालं, बारामतीचा रेकॉर्ड ब्रेक अजून कुठे होऊ शकतं आता. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचा विश्वास जसा वाढतोय तसं अगदी महत्वाचं म्हणजे उद्योजक जे येत आहेत वेगवेगळे त्यांचं सुद्धा जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं काम हे डिपार्टमेंट करत आहे. आणि शिंदे साहेबांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे, त्यांनी आनंदजी दिघे यांच्याही नेतृत्वाखाली काम जे केलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचं हेच होतं की जो चांगलं काम करत असेल त्यांचं कौतुक करायचं, त्यांना सहकार्य करायचं, हीच आमची त्याची भूमिका आहे. जो नमो महारोजगार मेळावा पार पाडला यामध्ये ज्या काही कंपन्या समाविष्ट झाल्या होत्या त्यांची माहिती इंटरनेटवर सापडत नाही आणि आज जी काही नोकऱ्या याच्यामधून ज्या नोकऱ्या प्राप्त होणार होत्या याच्यामधून प्रत्यक्ष नोकऱ्यांऐवजी 30,000 ट्रेनिंग पदे भरले जाणार असल्याचा आरोप आपकडून होतोय. कुठेतरी या कंपन्यांच्या माध्यमातून तरुणांची दिशाभूल होते असा आरोप आपकडून केला गेला, काय सांगा? मला असं वाटलं होतं कोणाला तरी प्रश्न पडेल म्हणून मी पुस्तिका बरोबर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कंपन्या आहेत काय आहे माझ्या पर्समध्येच मी त्या दोन ठेवल्या की पीएवर अवलंबून राहायला नको दुसऱ्या कोणावर. ह्याची जी पानं आहेत त्याच्यात सगळी पदं कुठल्या कंपन्या आहेत तर त्या एखाद्या आपल्याला दिसल्या नसतील किंवा त्यांना माहिती पोचली नसेल त्यांच्यापर्यंत, तर या कंपन्या सगळ्यांच्या मी तुम्हाला एक प्रत देते, तुम्ही त्याचा हे करून फोटो काढून सगळे करा आणि संकेत तू एक फोटो काढ सगळ्याचा नीट आणि सगळ्यांना शेअर करा त्याप्रमाणे आवश्यक आहे याची जी आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटलंय की हे नमो रोजगार जेवढे मेळावे पार पडत आहेत यामधून तरुणांना प्रत्यक्षपणे जास्तीत जास्त उपलब्ध होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, मात्र हे फक्त तरुणांना खुश ठेवण्यासाठी केलं जातं, यातून रोजगार जास्तीचे उपलब्ध झाले आहेत असा आरोप सुप्रिया सुळे केला. मुळामध्ये काय आहे आपले कुटुंबीय खुश नसले तर काय होतं आपण पाहिले, त्याच्यामुळे कुटुंबीय असो युवक असो मतदार असो सगळ्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्यामध्येच राजकारणाचं यश आहे असं मला वाटतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.